बीएम करून तो गडी काम झालं. कामानिमित्त म्हणता मी मुंबईला आहे. अरे बघू तू तेव्हा तुझं तुझं हटू पुरलेलं असता. कामानिमित्त मुंबईला नेमका कसला काम करतोस था तरी सांग. हे मुंबईत कसला काम करतो तुमका माहिती आहे? तो बघा मग अशी सगळी स्टेशन फिरून येतो. खायचं स्टेशन मुंबईचं शिल्लक ठेवणार नाही. सगळी टोटल वकडता दिव्यापासून विटीपर्यंत चर्चगेट पासून विरार पर्यंत सगळी स्टेशन फिरून येतो. कामानिमित्त म्हणता मुंबईला आहे. सांगतो तुमका काय असतं. हे मुंबईत जात आपण कधी मुंबईत जाणार कधी? जेव्हा कोणतं लगीन असाल लग्नाचं आमंत्रण झाली हो चालतो. एकदा गेलो मुंबईत माका भेटलो हो भांडुपला. आणि भांडुपला त्याच्या पै पवनाचं कोणतं तरी लग्न होता. आणि नेमकं आणायची माकाही पत्रिका होती. मीही गेले. मी लग्न केल्यानंतर दोघे आम्ही आपले झाल्यानंतर 12 वाजता लग्न 6 वाजता मुहूर्त होतो. लग्न वगैरे लागला. लग्न झाल्यानंतर त्याने अनाउन्सिंग केलं किंवा जेवणाची व्यवस्था पहिल्या माळ्यावर केलेली आहे. मुंबईत कसा कंजेस्टेड असल्यामुळे खाली लग्न वर जेवण आणि बुफे पद्धतीचं जेवण होता. आणि आता पूर्ण स्टाईलमध्ये जेवण असतं. असा गोलमध्ये सगळं लावलेलं असतं मस्तपैकी. पहिला सलाड असता वेगळ्या प्रकारचा, नंतर काय राईस वगैरे असं प्रत्येक सगळे मेनू असे 2 काउंटर लावलेले असतं. तर हे म्हणतात की माका लवकर जाऊचा मुंबईत गावात जाऊचा त्याच्यामुळे मी लवकर जेवण घेते. म्हटलं जा वर गेलो गेलो तसंच परत खाली धावत येतो. मी म्हटलं बुवा झाला का समोर नाही म्हणताय. अरे अलाउन्सिंग करत जेवण झाला म्हणून. मग जेवण झालेलं नाही काय म्हणता सांगणार म्हणता वर गेले. म्हटलं जा जेवण झालेला परत गेलो परत धावत खाली येतो. म्हटलं झाला काय? अरे काय नाही म्हणता अजून भाजी चिरत. तर सलाड लावलेला होता ना समोर. तो म्हणता अजून भाजी चिरत. म्हणजे किती पाहुण तयारी जो होतो बघा. इंग्लिश म्हणता सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड. एका म्हणता इंग्लिश का ठीक हळूहळू तुका इंग्लिश शिकवत काळजी करण्याचं कारण नाही. बुवा या मंदिराची स्थापना कधी झाली? 1841 साली झाली. माका म्हणतो तुका तेवढं सांगता येईल नाही तर सांगूसाठी जाता बसलेलं. गजरबा कशा पद्धतीचो हा त्याच्यानंतर तू पण त्या पद्धतीचं गजर कर. बघूया तुझी तयारी काय आहे. हे भोगले पारकर वाडी हे भोगले पारकर वाडीत उत्सव करतील छान रे पालखी घेऊन घरोघरी फिरून मिळविला बहुमान रे मिळविला म्हणजे काय? क म्हणजे काय? र म्हणजे काय?
सगळ्यांच्या कुटुंबातून भिंतर आहे का बाजून परत आमच्याला शोक म्हणजे काय त्याला सर नाही शेव म्हणजे शोकण काही बोलत म्हणजे काय मनामध्ये आता बोलायचं आणि मनामध्ये जातात एका जागेवर काही दिसत नाही हो ज्या ठिकाणी विश्वास नाही म्हणून तो हात धरून चालतो नाही बुवा म्हणतात तसा नाही गाडीत जाताना जो कुत्र्यात घेऊन गाडीत फिरता तो सुशिक्षित अरे कुत्र्यात घेऊन गाडीत फिरता म्हणजे सुशिक्षित नाही त्याला कोण मित्रच नाही म्हणून तो कुत्रा कुत्र्यात घेऊन फिरता त्याला तू आणि मी काय करणार आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सुशिक्षितची व्याख्या बघा ज्याने आईच्या डोळ्यामध्ये पाणी येणार आहे त्यांनी आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ दिलं नाही बापाची मान खाली जाऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कला कला आणू दिला नाही त्याला सुशिक्षित म्हणतात शिरसाड बुवा थोडाशी जोरात नाव विचारता दिगंबर केसनकर धडाडीचे कार्यकर्ते अरे तुका त्याची धडाडी अजून तू बघलच नाही दिलं लक्षात तुका तू त्यांचा काय माहिती नाही तो माणूसच असतो पूर्ण कासाला त्याचा नाव घेतला जाता तो दिगंबर म्हणून मग सांगितलं दीप अंबर दिगंबर अशी मोठी मोठी माणसं या माऊलीच्या आशीर्वादाने या वाडीत घडलेली आहेत ही त्या माऊलीची कृपा गुरु माऊलीची हा इंग्लिश सांगता येतं कसा अजून का सांगते बघा एकदा काय झाला की आमच्या बुवांची सगळ्यांची मिटिंग होती आणि आमच्या सगळ्या बुवांची मिटिंग होती मिटिंग मध्ये काय ठरला की बाबा फॉरेनवर ना आमची संस्कृती जतन करूसाठी फॉरेनर येणार फॉरेनवर संस्कृती जतन करण्यासाठी फॉरेनर येणार तर त्यांची व्यवस्था कोण करेल तर म्हणजे ह्यो कधी शिरसाड बाबा आमचो हे बघा जेवण ना
व्यायाम करत अरे हा व्यायाम कुठं भरपूर व्यायाम कुठं भरपूर झालेले आमच्या एक आसाडात व्यायामशाळा निघाली या आमच्या बुवांचं पोरगो सौरभ आमचं एक पोरगो व्यायाम करून ते जात इथं लक्षात चांगली गोष्ट म्हणजे चांगला खर्च पण त्यांना मी घरात निघताना आमच्या पोरग्या सांगितलंय बाबा हे शर्ट नको टी शर्ट वर जा तर म्हणता नाही शर्ट घालू का जावा कुठे का आता दोन दिवस व्यायाम करू लागलो हात हात सँडो बॉडीवर तरळत नाही सौरभ म्हणतो ही भारत काय बाबा नाही म्हणता काका काय समजत नाही दोन दिवसात तुम्ही एवढे टायर्ड झाला असं दोन वर्षात तुमचं काय होईल भरपूर झालेली आहे काळजी करणार नका संतोष पारकर म्हणता बुवा काय करणार याच्या कडमात राडायचा मग असे ऐकलं असं तुम्ही संतोष पारकर बुवा एका प्रकाश पारकरांमुळे सगळे बुवात दिसत आता काय करणार गजर झालं की अभंग मी संतोषला म्हणून सांगतो संतोष पारकर अरे बाबा ते कासराडे गावचे माजी सरपंच ज्यांनी 5 वर्षांमध्ये अत्यंत चांगली कारकिर्द ज्यांची कासराड्यामध्ये झाली त्यांचं नाव आदराने घेतलं जाता हे आमचे मित्र संतोष पारकर हिरा आता जरा माहिती घे काय झाला तो बुवाकडे बसलो जेवता जेवता ही सगळी माहिती घेतला त्यामुळे अर्धा इकडचा अर्धा तिकडचा झाला कॉकटेल जागा शिरा सगळा शिला राहायचा त्यामुळे बुवा छाती फुटून काय चालत नाही तोंड चालव बुवा आणि तोंड चालताना आता झीप पण सांभाळची लागता म्हणून बुवा नवाजाला आई आई हे दैवत आहे अरे तुका माहिती नाही भगवंतानंतर देवानंतर प्रेम करणारा जर आपल्याला घरातलं कोण माणूस असेल तर ती आई भगवंतानंतर प्रेम करणारा आपल्यावरती कोण असेल तर ती आपली आई आणि काय झालं बघायची नेमणूक केला नाही ती फॉरेनर तिकडनं येईले फॉरेनरने व्हाव चाव करी दिले सगळे हिरांचा ह्यो तेवढ्याच तयारीचो हा 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 आणि काय झालं ते इलो मे महिन्यात फॉरेनर्स इलो तर एका फणस होतो त्या फणसाखाली उभं राहतो व्हॉट इज दी व्हॉट इज दी तो म्हणता दिस इज फोनस दिस इज फोनस तो फॉरेनर फोनस व्हॉट इज दी फोनस व्हॉट इज दी फोनस तो म्हणता दिस इज फोनस दिस इज कॉपो फोनस आणि दिस इज गोरगो फोनस असे म्हणतात दोन प्रकार तो म्हणता बोरको फण व्हॉडी बोरको फण बोरको फणत म्हणता असं हात मारला तिचा तोंडावर उडता तो बोरको असा इंग्लिश आहे त्या फार फार इंग्लिश म्हणतो काय काळजी करणं कारण नाही म्हणून काय म्हणतोय बघा Oh,
ही सेवा कोण कोण करता बघूया. लक्षात ठेवा. आणि याचा जीर्णोद्धार कधी झाला? 2017 ला. ही सगळी मंडळी त्यामध्ये पूर्वजांची पुण्याई पण त्याच्यामध्ये होती. आणि या सर्वांनी मिळून 150 वर्षानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा ठरवला. आणि 2017 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पहिल्या दिवशी पहिला प्रकार मातेची पुण्याई आधी करार. पहिल्या दिवशी पहिला प्रकार मातेची पुण्याई आधी करार. या ठिकाणी पालखीची मिरवणूक निघते बुवा. आणि ती बघण्यासारखी असते. आणि ती मिरवणूक झाल्यानंतर ही परिस्थिती आहे. सगळे घरात गेले. ही जत्रा एवढी फेमस होती. आम्ही तेव्हा लहान होतो. तर ह्या जत्रेला येण्यासाठी आम्ही काय करायचं माहितीये? 2-4 दिवस अगोदर तिरफळ ऐकायचे, वावडंग ऐकायचे, 10 ते 15 बरोबर ना. आता काय हा मग उपयोग का?
वावडून घ्यायचे 10-15 रुपये जमा करायचे आणि घरात 10 रुपये मिळायचे. 25 रुपयाची जत्रा सकाळी 6 वाजेपर्यंत करायची. शान होती, शान डबलवाडी, बाकी दशकृषी कुठेही व्हायची नाही. सगळे नवीन बुवा या ठिकाणी आणले जायचे. भोगले पारकरांची ती ख्याती होती. सगळे नवीन बुवा आणायचे. हे जे कटेरार बसलेत ना, या कटेरार आम्ही संध्याकाळी 7 वाजता जागा धरायचे आणि डबलवाडी सुरू व्हायची 10:30. 7 वाजल्यापासून 10:30 पर्यंत ते बसायचे. 10:30 आमचा हेका व्हायचा. उठून बाहेर गेलो की जागा गेली. डबल बारी वाकून बघायचे असे हे बघतात ना. ज्ञानू मरकर बुवांची डबल बारी होती आणि सगळी मंडळाची वाकून बसली. आणि आमचे परम गुरुजी होते सातमाडीचे. कथा सांगते घडलेली. आणि त्यांना सवय होती वाकून म्हणजे परम गुरुजी हे काय बघतोस वाकून. शिक्षक तो तो खटावून घरातच गेलो, थांबलोच नाही. पण शेवटी करणार काय, बुवांचा तयार पूर्वीच्या काळीचे बुवा होते, आता तसा नाही. आता यांनी आचारसंहिता घातला आणि पारकर बुवांनी टाकला नाही अडकवून सगळ्यांना. आचारसंहिता नसती म्हणून बुवा लक्षात ठेवा. राम कधी आयुष्यात हसला नाही, राम कधी आयुष्यात हसला नाही आणि कृष्ण कधी आयुष्यात रडला नाही. कारण कृष्णाचं कामच जेवढं वाट्या घ्यायचो त्याचा कार्यक्रम करायचो, जो वाट्या घ्यायचो त्याचा कार्यक्रम करायचो. हे बघा नाणी बसली आमची, आपण भजन सुरू झाल्यापासून बिचारी एकटी जेवून बसली आणि त्याच्यानंतर 5-50 बाय करून बसले. मी शेवटी पहिला बसो सुद्धा डेरी लागता. बुवा बोंबलून सांगत होते खाली बसा खाली बसा, समोरून बसा. कोण नाही बसले. नाणीवर बसल्यानंतर 5-25 इले म्हणजे एक कोणतरी पुढारी लागता. मी नाणी पुढारी असं मी म्हणत नाही, पण ती हात नाणीची नाणी, नानाची नाणी, नाणी त्याच्यात काय बोलणार का नाही म्हणजे काय सांगणार का पण नाही. म्हणून आपली हिंदू संस्कृती आहे बघा. हिंदू संस्कृतीमध्ये आता फार कठीण परिस्थिती येलेली आहे बघा. आपला मुलीच्या अंगामध्ये भले 5,000 ड्रेस असावा, मुलीच्या अंगामध्ये भले 5,000 ड्रेस असावा, परंतु तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आता संस्कृती बिघडत चालली आहो. काय काय पोरगे पॅन्टी घालतो, हय पाटली हय पाटली हय पाटली, तुमच्या पाटीला त्याची पॅन्ट काय फाटलेली. बरं लोक म्हणतात तो जाळा म्हणून फाटली हा, तसा नाही त्याला स्टायलच ठेवलेली आहे त्याची. पाळा विचार हे बोल असू दे. हा काय म्हणते बघा. नंदन जन्मा